टैग ऑफ वार अर्थात रस्सी खेच हा जो खेळ आहे याची उत्पत्ती जगभरातील कृषी संस्कृतीमध्ये झालेली आहे आणि याचा उत्पत्तीच्या काळाचा जर शोध घेतला तर किमान 1000 वर्षापूर्वी या खेळाची उत्पत्ती झालेली दिसते. सध्या हा खेळ खेळ म्हणून खेळला जातो परंतु पूर्वी हा सैन्याला व्यायाम देण्यासाठी किंवा त्यांच्या बाहूंना बळकटी देण्यासाठी म्हणून या अशा रस्सीखेच स्पर्धांचे आयोजन केले जात असे. सध्या जगामधल्या जवळपास सर्वच देशांमध्ये हा खेळ दिसून येत असला तरीही मुळामध्ये याची उत्पत्ती ही आशियाई देशांमध्ये झालेली आहे. कारण आशियाई देशांमधून या खेळाचे जे स्वरूप आहे त्यामध्ये अनेक प्रकारे विभिन्न अशा दोरखंडांचा उपयोग केला जातो. मी 2016 साली दक्षिण कोरियामध्ये एका अमूर्त संस्कृती संचिताच्या परिषदेसाठी गेलेला होतो आणि तिथे प्रत्यक्ष या खेळात सहभागी झालेला होतो. मित्रहो, या खेळामध्ये जेव्हा प्रचंड मोठ्या अशा दोरखंडांचं आयोजन केलेलं होतं, महाभयानक सर्पासारखी किंवा अजगरासारखी महाकाय दोरी आणि तिच्या आजूबाजूला छोट्या छोट्या दोऱ्यांनी मग प्रत्येक 2, 4, 5, 10 अशा माणसांनी एका दोरीला धरून ओढायचं असा हा महान अजगरी खेळ मी प्रत्यक्ष अनुभवलेला आहे. या खेळामध्ये आजूबाजूला प्रचंड मोठ्या प्रमाणावरती ड्रम्स आणि पिल्लम पोहे वाजवले जातात. वाजवणारा जो चमू असतो तोही वेगवेगळ्या नक्षीदार कपड्यांनी आणि आकर्षक रंगकारींनी लोकांना खुणावत असतो. मित्र हो, हे सगळं पाहिल्यानंतर मला भारतातल्या पुष्कर मेल्याची आठवण झाली. कारण पुष्करमध्ये म्हणजे राजस्थानामध्ये पुष्करचा जो मेला होतो त्याच्यात महिलासुद्धा वेगवेगळ्या रंगीत वस्त्रांनी परिधान करून अशा प्रकारची रस्सीखेच खेळत असतात. तर चला पाहूया मी अनुभवलेला दक्षिण कोरियातील टॅग ऑफ वार चा खेळ. Are you still preparing to the road?
Too heavy. Too heavy. 지금 소리와 함께 땡기는데 실제 줄은 이거보다 세 배가 더 크다고. 세우기는 미니줄 이쪽 더 놀라운 소식인데. ఇక్కడ బాగా లుక్ అట్ హిస్ పార్ట్నర్ 여기가 딸린다